अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आपल्या देशात येणाऱ्या इतर देशांच्या शेजारी देशांच्या प्रतिनिधींसोबत आपण कायम भाव ठेवतो संकटाच्या परिस्थितीतही आपण मदतीचा पवित्रा घेतो हीच भारताची खरी ओळख आणि ताकद असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे राष्ट्रपती यांनी आज आकाशवाणीच्या श्रोत्यांपुढे आपला जीवन प्रवास उलगडताना विविध विषयांवर आपले विचार सामायिक केले केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्याशी संवाद साधला या कार्यक्रमाचा हा शेवटचा भाग होता आजच्या जागतिक रेडिओ दिनानिमित्त राष्ट्रपती या कार्यक्रमात सहभागी झाल्या आकाशवाणी गोल्ड आणि आकाशवाणी रेनबो वाहिन्यांवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला हा कार्यक्रम युट्यूबवर ऐकता येणार आहा भारतातील कम्युनिटी रेडिओची वीस वर्ष साजरी करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज आणि उद्या अर्थात तेरा आणि चौदा फेब्रुवारी रोजी चेन्नईच्या अण्णा विद्यापीठात प्रादेशिक कम्युनिटी रेडिओ संमेलन दक्षिण विभाग आयोजित केलं राज्यातल्या चाळीस दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सोळाशे कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे राज्यातल्या बत्तीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल या दुष्काळी तालुक्यांमधल्या बाधित क्षेत्राचे अहवाल तातडीनं शासनाला सादर करावे असे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले आहे जात प्रमाणपत्र पडताळणी अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदवण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढ द्यावी अशी मागणी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना पत्राद्वारे केली या मसुद्यावर हरकत नोंदवण्यासाठी सोळा फेब्रुवारीपर्यंत मुदत होती ग्रामीण भागापर्यंत विश्वकर्मा योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुकाणू अधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्तपदं तातडीनं भरण्यात येतील असं शिक्षण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाच्या काल केसरकर यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते ओडिशात काल झालेल्या आय एफआयएच हॉकी प्रो मध्ये चीननं भारताचा दोन एक असा पराभव केला राहुल केलाच्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी मैदानात हा सामना झाला भारताचा सुमित नागल हा टेनिसपटू एटीपी एकेरी मानांकनामध्ये अठ्ठ्याण्णवव्या स्थानी पोहोचला आहे चेन्नई ओपन चॅलेंजर स्पर्धामधल्या विजयामुळे त्याचं मानांकन तेवीस अंकांनी पुढे सरकलं आहे हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार